सन 2013-14 ते सन 2017-18 या कालावधीत शासनाच्या विविध योजना, स्थानिक ग्रामपंचायत निधी अंतर्गत केलेल्या विकास कामात अडथळा, विध साहित्य खरेदीचे बनावट देयके लावून शासनाच्या सुमारे 68,96,000 रुपयांच्या निधींचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर आरोप लेखापरीक्षण अहवालानुसार करण्यात आला आहे. या प्रकरणी लाखांदूर पंचायत समितीचे बीडीओ खुणे यांच्या तक्रारीवरून स्थानिक लाखांदूर पोलिसांनी तालुक्यातील चपराड ग्रामपंचायतीचे तत्कालीन 2 सरपंचासह 2 ग्रामविकास अधिकाऱ्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. आरोपीमध्ये तालुक्यातील चपराड ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच धनराज गोपीनाथ ढोरे वय 47 वर्ष व कुसुम जयपाल दिघोरे वय 42 वर्ष यासह तत्कालीन ग्रामविकास अधिकारी गोपाळ कृष्ण परसराम लोखंडे वय 50 वर्ष व विलास पंडितराव मुंडे वय 44 वर्ष आदी 4 पदाधिकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान भंडारा जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्या आदेशानुसार स्थानिक लाखांदूर पंचायत समितीचे बीडीओ मार्तंड खुने यांनी स्थानिक लाखांदूर पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी ग्रामपंचायतीमध्ये प्राप्त शासनाच्या राशीमध्ये अनियमितता करून फसवणूक व अपहार प्रकरणी तत्कालीन 2 विविध सरपंचांसह 2 ग्रामविकास अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप कुमार ताराम करीत आहेत. सन 2000